आता मोठी बातमी येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एप्रिलमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अधिवेशन संपताच प्रभू श्रीरामांचं ते दर्शन घेणार आहे. शिंदे गटाचे आमदार खासदार मुख्यमंत्र्यांसोबत जाणार आहेत. ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. मुख्यमंत्री एप्रिलमध्ये अयोध्या दौऱ्यावर जातील आणि अधिवेशन संपताच प्रभू श्रीरामांचं ते दर्शन घेणार आहेत. शिंदे गटाचे आमदार खासदार यावेळी त्यांच्यासोबत जातील. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत विशेष प्रतिनिधी राहुल जोरी. राहुल, काय ताजे अपडेट मिळत आहेत? मुख्यमंत्री अयोध्येला जाणार आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सर्व आमदार आणि खासदार हे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची जी प्राथमिक माहिती आता न्यूज टेक महाराष्ट्राला मिळते. एकंदरीत बघितलं तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सुप्रीम कोर्टातील सुनावणी जी आहे ती पूर्ण होऊ शकते. कदाचित हा निर्णय देखील पुन्हा एकदा मुख्य अध्यक्षांकडे येऊ शकतो आणि याबाबत सुनावणी जी आहे ती अंतिम टप्प्यात असल्यानं ज्याला तो हा निर्णय कोणाच्या बाजूने अद्याप स्पष्ट जरी झालं नसलं तरी त्यानंतर लगेचच म्हणजेच अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि याचबरोबर शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार हे अयोध्या दौऱ्यावर जातील. अर्थातच शिंदे फडणवीस सरकार म्हणजेच सिंधुत्वाचं सरकार असा जो सुरुवातीपासूनचा एक नरेटिव्ह जो आहे तो त्यालाच साजेसा असा हा अयोध्या दौरा असणार आहे. आणि त्याचमुळं सरकार आल्यानंतर याचबरोबर तिथं ज्या पद्धतीनं महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केली त्याबद्दल देखील ते योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करू शकतात. याचबरोबर काही दिवसांपूर्वी आग्रा दौरा देखील त्यांनी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदेंचा हा मुख्यमंत्री शिंदे यांचा हा अयोध्या दौरा हा देखील तितकाच महत्वाचा आहे. प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन आपलं हिंदुत्वाचं सरकार कशा पद्धतीनं काम करतंय हे दाखवण्याचा. निश्चित राहुल खूप खूप धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी.